आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी येते मुंबईमधून, कारण मुंबईमध्ये एकाच वेळी महायुती आणि इंडिया आघाडीची बैठक असल्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या निमित्ताने विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मुंबईतील बैठकीसाठी हजर असताना दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट यांच्या महायुतीच्या बैठकीलाही तिन्ही पक्षांमधल्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईतून रणशिंग फुंकलेला आहे. जुडेगा भारत, जीतेगा इंडियाचा नारा इंडियाच्या नेत्यांनी दिलाय. इंडिया आघाडीमधील 28 घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी 13 जणांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे. इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार हुकुमशाही विरोधामध्ये लढणार असल्याचं सर्व नेत्यांनी म्हटलंय. तर इंडिया आघाडीच्या या समन्वय समितीमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे यावर एक नजर टाकूयात. यामध्ये काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, तर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी, तर आपकडून खासदार राघव चड्ढा, सपाचे नेते जावेद अली खान, जेडीयूचे नेते ललन सिंग, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सीपीआयचे नेते डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती. और हम सारे लोगों ने तय किया है कि आने वाले चुनाव में हम तानाशाही के खिलाफ लड़ेंगे, हम जितने सारे जुमलेबाज है उनके खिलाफ लड़ेंगे, हम भ्रष्टाचार के खिलाफ लड़ेंगे. और एक बात मैं जरूर बताना चाहता हूं कि हम मित्र परिवारवाद के खिलाफ भी जरूर लड़ेंगे. भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता इन लोगों के बारे में घमंडिया ऐसा उनका उल्लेख करके उनके बारे में बातें करते हैं. इससे एक ही बात साफ होती है कि घमंडिया कौन है कि जिन्हें लोग मिलकर आपस में बैठने की तैयारी करते हैं, ये भी जिनको पसंद नहीं उन्हें घमंडिया कहने की आवश्यकता है. और अगर हम एक साथ मिल के चुनाव लड़ेंगे तो बीजेपी चुनाव जीत ही नहीं सकती है. और मुझे बहुत खुशी हो रही है कि जो हमारी पार्टीज हैं, जो हमारे नेता हैं, उनके बीच में जो रैपोर है, जो फ्लेक्सिबिलिटी है, वो गहरी होती जा रही है. और मुझे लगता है कि इंडिया अलायंस बीजेपी को चुनाव में आसानी से हरा देगा. ये लोग अपने आप को भगवान से भी बड़ा समझने लग गए हैं, और जब कोई आदमी अपने आप को भगवान से बड़ा समझने लगता है तो फिर उसका पतन भी जल्दी होता है. मुझे बेहद खुशी है कि इंडिया अलायंस में सब लोग आपस में जुड़ रहे हैं. एक चीज़ मैं देख रहा हूँ, बहुत बड़ी बड़ी ताकतें, अब सबको लगने लगा है कि ये इंडिया अलायंस मोदी सरकार के आने वाले समय में मोदी सरकार के पतन का कारण बनने वाला है. तो बहुत बड़ी बड़ी ताकतें इस इंडिया अलायंस को तोड़ने में लगेंगी, बहुत बड़ी बड़ी ताकतें. इंडिया आघाडीनं भाजप विरोधामध्ये एल्गार पुकारलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी सर्व भाजप विरोधक एकवटलेत. मात्र इंडिया आघाडीच्या लोगोवरून घटक पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. शुक्रवारी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला सुरुवात झाली. यावेळेला इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार होतं, मात्र लोगो संदर्भात इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळं या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे. कालपर्यंत जी चर्चा होती, लोगो 4-5 लोगो तयार करण्याचं काम झालेलं आहे,
पण त्यावर आज चर्चा होती की नाही माहिती नाही आणि लोगोचं लॉन्चिंग जे होतं किंवा इनॉग्रेशन होतं ते पुढे ढकलल्याची आताची स्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या जो लोगो तयार करण्यात आलेला होता तो इंडिया आघाडीतल्या काही घटक पक्षांना पसंत पडलेला नव्हता, त्यामुळे त्यांनी लोगोमध्ये काही बदल सुचवले होते आणि त्यानुसार आता लोगोमध्ये काही बदल केले जाणार आहेत. तसंच बदल केलेला लोगो पुन्हा एकदा सगळ्या घटक पक्षांसमोर मांडला जाणार आहे. खरं तर 2 ते 3 लोगो तयार करण्यात आलेले आहेत. या लोगोमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाप्रमाणे केशरी, पांढरा आणि हिरवा असे 3 प्रमुख रंग असणार आहेत. त्यामध्ये IN ही अक्षरं केशरी रंगात असतील, D हे पांढऱ्या रंगात, तर IA ही अक्षरं हिरव्या रंगात असतील. तर तिरंगी रंगाच्या बॅकग्राऊंडवर भारताचा नकाशा अशा प्रकारचा आणखी एक लोगो तयार करण्यात आलेला आहे. हे पहा, काही कॅन्सल झालेलं नाही. अजेंडा इतका हेवी आहे, अनेक विषय आहे आणि ते अत्यंत महत्वाचे आहे. लोगोवर नक्की चर्चा होईल आता आणि लोगो आज उद्या किंवा 2 दिवसात दिल्लीत सुद्धा अनावरण होऊ शकतं. लोगो हा अत्यंत महत्वाचा विषय. अनेक पक्ष इथे आलेले आहेत. काही पक्षांना लोगोवर काही चर्चा करायची असेल तर आम्ही आज ती वेळ त्यांना दिलेली आहे, पण कॅन्सल हा शब्द बरोबर नाही. लोगोवरून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमधले मतभेद समोर आल्यानंतर राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी टीका सुरू केली आहे. ते स्वतःचा नेता देखील जाहीर करू शकत नाहीत. हा स्वतःचा लोगो देखील ते एकमताने जाहीर करू शकत नाही. यावरून त्यांच्यामध्ये किती एकजूट आहे हे आपल्याला दिसून आलं असेल. आम्ही तर विनंती केली होती पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे सांगा, ते तर सांगणं सोडाच, साधा लोगो देखील कसा असला पाहिजे याचाही निर्णय हे करू शकत नाही आहेत. आणि कालपासून वेगवेगळे व्हिडिओ जे समोर येत आहेत त्यांनी तर इतकी करमणूक होते आहे की या ठिकाणी सिरियस डिस्कशन करता ही बैठक होते इंडिया आघाडीची की करमणुकी करता होते आहे असा प्रश्न आमच्या समोर पडलाय. येत्या 2 दिवसात इंडिया आघाडीचा लोगो निश्चित केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र लोगोवरनं झालेल्या मतभेदांमुळे विरोधकांना टीका करण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची एकी किती काळ टिकणार असा सवाल भाजपकडून केला जातोय. मात्र या लोगोवरून राजकारण चांगलंच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीचीही मुंबईमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार हल्ला बोल केला. या बैठकीत तिन्ही नेत्यांनी मुंबई महाराष्ट्राचीच असल्याचं ठणकावून सांगितलं. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही हे निर्विवाद सत्य असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलंय. मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला पण आता कुणी बाहेर जाणार नाही, मराठी माणसाला मुंबईमध्ये घर देणार आहे अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे. ते खरं बोलतो आणि काही आतुरमातूर बोलण्याची मला सवय नाही. मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातलं मुंबई कुणाचा बाप काढू शकत नाही हे अतिशय निर्विवादपणे सत्य आहे. मला तर आश्चर्य वाटत, म्हणजे मला उद्धवजींचं आश्चर्य वाटत नाही. उद्धवजींचं हे नेहमीचं वाक्य आहे, हे काही नवीन वाक्य नाही आहे. निवडणुका आल्या की मुंबईला महाराष्ट्रातलं तोडण्याचा प्लॅन तयार झाला आहे अशा प्रकारचं वाक्य ते सांगतात, त्यामुळे मला त्याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही. हे त्यांनाही माहिती आहे की कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची. हे त्यांनाही माहिती आहे मुंबई तुटू शकत नाही. निवडणुका आल्या की दर वेळेला मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि मुंबईकरांच्या भावनाशी खेळत असताना तुम्ही मुंबईकरांसाठी काय केलं? हा मुंबईकर मुंबईपासून बाहेर गेला याला जबाबदार कोण? 25 वर्ष तुमच्याकडे मुंबईची सत्ता होती. महाराष्ट्राची खबरबात मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. जगासोबत चालायचं
तर अपडेट राहावंच लागेल. पण रील्सच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त News18 लोकमतवर. प्रवाशांना रस्ता मार्गे प्रवास करावा लागतो. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नवापूर तालुक्यातील खतांच्या पुरवठ्यावरून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक होती आणि त्यामुळे सदस्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळालेली आहे. नवापूर तालुक्यातील खत विक्रेते ही लिंकिंगचा आधार घेत शेतकऱ्यांना युरियासोबत अन्य निविष्ठा घेण्याची सक्ती करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांवरती धाडी टाकून कारवाईची मागणी केली आहे. हळदीच्या किमान आणि कमाल दरात घसरण झालेली आहे. आवक देखील निम्म्यावरती पोहोचली आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला प्रति क्विंटल सरासरी 12,750 रुपये इतका दर मिळतोय. पुणे जिल्ह्यातील पूर्वपट्ट्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय. पिकं करपू लागलेली आहेत. पिकांना टँकरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. धाराशिव जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणीपाणीची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. आगामी काळात पाऊस झाला नाही तर जिल्ह्यावरती दुष्काळाचं सावट निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 10% उपयुक्त पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलाय. बातमी पालघरमधून. पालघरच्या दापसरी दुग्ध प्रकल्पातील कुटुंबांना घरं आणि कृषी क्षेत्र खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे तर संबंधित कुटुंबांना बेघर केलं जाणार नाही असं आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी दिलंय. सिंधुदुर्गासह विदर्भातील नवे गावात हत्ती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हत्तींचा वावर नियंत्रित करून संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर हत्ती प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना आता सुरुवात झाली आहे. लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा संघटना आक्रमक झाली आहे. लातूर तुळजापूर महामार्गावरती शेतकरी आणि जनावरांसह भव्य रास्ता रोको करण्यात आलाय. सरसकट पीक विमा द्यावा, जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. नंदुरबारमध्ये विजेच्या धक्क्यानं आणखी एका मादी बिबट्याचा मृत्यू झालाय. शहादा तालुक्यातील अनकवाडे येथे ही घटना घडलेली आहे. सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यानं वनविभागासह महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होतीये. नाशिकमध्ये भेसळयुक्त पनीर आणि मिठाईचा साठा जप्त करण्यात आलाय. देवळाली कॅम्प परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईत 171 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलाय. मुंबईच्या कांदिवली ठाकूर विलेजमध्ये भरधाव कारनं रिक्षाला धडक दिली आहे. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे. कार चालक फरार झालाय. पोलिसांकडून फरार कार चालकाचा शोध सुरू आहे. लोकलमधून उतरताना प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या गॅपमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू झालाय. बदलापूर रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. दरम्यान बदलापूर स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि लोकलमधील अंतर हे जास्त असल्यानं हे अंतर कमी करण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली जाते. नागपूरच्या भिवापूर रोडवरती एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झालेली आहे. या अपघातात दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले. दोन्ही चालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. जळगावच्या यावलमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टँकरवरती कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी 3 वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला. आगीत संपूर्ण कार जळून खाक झालेली आहे. आग लागण्यामागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये 3 भोंदू बाबांकडून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. गुप्तधन शोधून देतो म्हणत या भोंदू बाबांनी 40 लाखांची लूट केल्याचं उघड झालेलं आहे आणि या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी 3 अटक केली आहे. दरम्यान अशा भोंदू बाबांना जनतेनं बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलंय. ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्यानंतर सप्टेंबरही कोरडा जाणार अशी भीती व्यक्त केली जात असतानाच हवामान खात्यानं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यासह मध्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला किंचित का होईना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जातोय. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. चौगाव परिसरात दमदार पाऊस झालाय. माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळालेलं आहे. मात्र नदी नाले ओढे अजूनही कोरडे असल्यामुळे पाणी टंचाई मात्र कायम आहे.
रत्नागिरीच्या दापोलीत समाधानकारक पाऊस झाल्याने भातशेती चांगलीच बहरली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे। भात पिकावरती करपा तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। सप्टेंबर मध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, अशा स्थितीत खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे। दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचं उत्पादन घटण्याची भीती आहे। चांगला पाऊस न झाल्यास देशात धान, ऊस, डाळी, तेल, मूग, कापूस तसंच सोयाबीन यासारख्या महत्त्वाच्या पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। पावसाळा हंगामात बंद असलेली बोट सेवा प्रवाशांच्या सेवेत पुन्हा दाखल होतीये। बोट सेवा सुरू होणार असल्याने अलिबागमध्ये पुन्हा पर्यटन बहरण्यास आता सुरुवात होणार आहे। पावसाळा हंगाम सुरू होण्यापूर्वी जून महिन्यापासून मांडवा ते गेटवे ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद केली जाते, त्यामुळे प्रवाशांना रस्ता मार्गे प्रवास करावा लागतो। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नवापूर तालुक्यातील खतांच्या पुरवठ्यावरून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक होती आणि त्यामुळे सदस्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळालेली आहे। नवापूर तालुक्यातील खत विक्रेते ही लिंकिंगचा आधार घेत शेतकऱ्यांना युरियासोबत अन्य निविष्ठा घेण्याची सक्ती करत असल्याचा आरोप करण्यात आलाय, त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांवरती धाडी टाकून कारवाईची मागणी केली आहे। हळदीच्या किमान आणि कमाल दरात घसरण झालेली आहे। आवक ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व नेत्यांनी भाजपवर आणि मोदींवर टीका केलेली असताना दुसरीकडे महायुतीच्या बैठकीतूनही प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर तोंड सुख घेतलाय। यावेळी महायुतीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला, तिथे काही लोकांचं पंतप्रधान पदासाठी लॉबिंग चालू आहे। काही लोकांना पत्रकारांनी विचारलं की तुमचं नाव पंतप्रधान म्हणून घेतायत, तर म्हणे हा मी जाऊन लगेच शपथ घेतो, पण शपथ कुठून घेणार, घरातून की ऑनलाईन, असा सवाल विचारलाय। बरं पवार साहेब, शिवसेनेचे नेते मागणी करतात की उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं। जातो उद्या शपथ घेतो। पवार साहेब दो चीज आहे सर, क्या एक ना धड भारावर चिंद्या अशा प्रकारचं त्यांचं आहे, त्यांना लकला भाऊ दे। पण काही लोक प्रधानमंत्री साठी त्यांचं लॉबिंग चालू झालंय, बरं आहे, चांगलं आहे। काही लोकांना पत्रकारांनी विचारलं तुमचंही नाव घेतायत प्रधानमंत्री म्हणून, हा मी जाऊन शपथ घेतो असंही म्हणाले काही लोक। पण शपथ कुठून घेणार, घरातून का ऑनलाईन का वर्क फ्रॉम होम, ओथ फ्रॉम होम, फेसबुकवरून? तर महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झाली, इथं थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।